साहेबांनी त्यांच्या त्या मित्राच्या ठिकाणी राहायची व्यवस्था केली. मराठी माणूस जो तिथं बेळगाव मध्ये लढतोय आपल्या मातीसाठी, त्या लढाईत मला सहभागी होता आलं. साहेब माझ्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट कुठली केली असेल तर तुम्ही ही केली. कारण ज्या वेळेस या देशात कर्नाटक आणि महाराष्ट्राचा सीमेचा वाद मिटलेला असेल, आजची धगधगती आग तिथं पेटली आहे, ज्या वेळेस ती विजली असेल, ती विजलेल्या आगीचा इतिहास ज्यावेळेस लिहिला जाईल, त्यावेळेस माझ्यासारख्या या चिमणीला चुंचीतून पाणी टाकायची जबाबदारी आदरणीय पवार साहेबांनी दिली. हे सगळ्यात मोठे योगदान माझ्यासाठी दिलं. म्हणून आज आपल्या सर्वांच्या वतीनं प्रभू वैद्यनाथाच्या चरणी प्रार्थना करतो की साहेब माझ्यासारख्या असंख्य तरुणांचं आयुष्य आपल्याला लागावं, आपण निरोगी आणि आमच्यासाठी सतत आपला चेहरा दिसला. तलवार कधीही लढायला तयार आहे. अनेक जण म्हणले की तुला संधी बोलायची, कुणी शेर म्हण कुणी काही म्हण, महाराष्ट्राच्या जनतेसाठी काय आहात, आपल्या जवळच्या लोकांसाठी काय आहात, माझी आणि त्या व्यक्तीची भावना जुळली, त्यांनी ती लिहिली, मी ती आज व्यक्त करतोय. ते आपले द्विय सहाय्यक आहेत सतीश राऊत, त्यांनी ही कविता लिहिली. मी या अगोदरही कविता साहेबांचा गौरवाचा ठराव ज्यावेळेस विधान परिषदेमध्ये मांडला गेला त्यावेळेस विरोधी पक्ष नेते असताना मी मांडलेले, आज पुन्हा ती कविता आपल्या सगळ्यांच्या समोर म्हणतो. मी ना पाहिले शिवाजी ना ऐकले यशवंत, मी ना पाहिले शिवाजी ना ऐकले यशवंत, साहेब सान्निध्य लाभले मीच खरा भाग्यवंत. तुम्हामुळे मे मजला जनदरबारी मान्यता, खरी गोष्ट साहेब. तुमच्यामुळं माझ्यासारख्या नालायक काही जणांनी ठरवलेल्या माणसाला लायक होता आलं ते फक्त तुमच्यामुळं. तुम्हामुळे मिळे मधला जनदरबारी मान्यता, मानतो मी धन्यता. शून्य होतो शून्य आहे मी तुम्हा विना, शून्य होतो शून्य आहे मी तुम्हा विना, पुण्य आहे गतजन्मीचे तुम्ही माना अथवा न माना. आदरणीय साहेब आपल्याला वैद्यनाथाच्या चरणी दीर्घायुला आपला अभिष्ट चिंतन करतो आणि कायम आपल्या सेवेत राहील ही या ठिकाणी आपल्या समजून इथंच थांबतो. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय साहेबांना पुन्हा एकदा वाजदेवताचा अभिष्ट चिंतन. धन्यवाद मुंडे साहेब. आपण कोणती आपत्ती आली, मग ती किल्लारीच्या भूकंपाची असो किंवा राजकीय आपत्ती असो, यानंतर औरंगाबादवरून कोरोना काळात ज्यांनी अतिशय चांगलं काम केलं असे माजी आरोग्यमंत्री आदरणीय राजेश टोपे साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. खर तर आपण शिवाजी महाराजांचं, राजर्षी शाहू महाराजांचं, शाहू फुले आंबेडकरांचं, या सगळ्यांची नाव क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले कर्मवीर अण्णा या सगळ्या महामानवांची नावं त्या ठिकाणी घेत असतो. आपण चव्हाण साहेबांचं देखील, यशवंतराव चव्हाण साहेबांचं उदाहरण नेहमी देत असतो. महाराष्ट्राची जी काही या संस्कृती आहे, परंपरा आहे, महाराष्ट्राला एक विचार देण्याचं काम झालं. महाराष्ट्राने कशा पद्धतीनं पुढे गेलं पाहिजे हे त्यावेळेस सांगण्याचं काम केलं. या सर्व महामानवांच्या प्रगत पुरोगामी सुधारणावादी विचार त्यांचं कार्य खऱ्या अर्थानं पुढे नेण्याचं काम जर गेल्या 50-55 वर्षामध्ये कुणी केलं असेल तर ते आदरणीय पवार साहेबांनी केलं. आज देशाच्या राजकारणामध्ये सुसंस्कृतपणा जपण्याचं काम कुणी केलं असेल तर ते पवार साहेबांनी केलं. प्रगतीमध्ये आर्थिक विकासामध्ये महत्वाची भूमिका ही कुणी बजावली तर ती आदरणीय पवार साहेबांनीच बजावली. मी सहज त्यांची सगळ्यांची भाषणं ऐकताना विचार करत होतो, अलीकडे आपल्या इथं महापुरुषांच्या बद्दल अपशब्द वापरले जातात, बेताल वक्तव्य केली जातात, काही भान ठेवलं जात नाही. परंतु इथं एक योग कसा आला बघा ना, शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला, जुन्नर तालुक्यामध्ये शिवनेरीला झाला. शिवनेरीचे खासदार इथं बसलेले. शिवाजी महाराजांनी रायरेश्वरला शपथ घेतली, हे खासदार राष्ट्रवादीचे डॉक्टर अमोल कोल्हे,
रायरेश्वरला शपथ घेतली भोर तालुक्यामध्ये, तिथं राजगड पण आणि तिथं तोरणा पण आहे, जिथं शपथ घेतली ते खासदार सुप्रिया सुळे इथं बसल्या, त्याही राष्ट्रवादीचे असे. तिकडं प्रतापगडला अफजल खानाचा ओथळा बाहेर काढण्याचं काम, वर पाठवण्याचं काम केलं. तोही प्रतापगड आपले साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटलां आणि रायगडला राज्याभिषेक केला. तो रायगडचे पण खासदार सुजित तटकरे बघले. जन्मापासून राज्याभिषेकापर्यंत ज्या ज्या घटना घडल्या तिथं सगळे आज प्रतिनिधित्व पार्लमेंटमध्ये करतात, ते राष्ट्रवादीमध्ये स्पष्ट एक म्हणजे कसं असतं ते बघा. इतर काही गोष्टी बऱ्याच काही बोलण्यासारख्या आहेत, मी अधिक बोलून आपल्या सगळ्यांचा वेळ घेत नाही. खूप जणांनी खूप काही सांगितलं, परंतु अनेक सहकारी मला सांगताना मी बारकाईने ऐकत होतो, साहेब पण ऐकत होते. माझं तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे की साहेब आता 83 वर्षात पदार्पण करतात, आपण सगळे सांगतो असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे. प्रत्येक नेत्याने आपल्या स्वतःच्या जिल्ह्यातनं आमदार करताना स्वतः बरोबर काही आमदार निवडून आणण्याचा प्रयत्न करा. आपण राज्यामध्ये पहिल्या क्रमांकावर जाऊ. मी बोलणार सगळ्यांना त्याच्यामध्ये फक्त अपवाद नाशिक जिल्हा आहे, जरा बीड जिल्हा आहे आणि दिलीपराव पुणे जिल्ह्याचे असल्यामुळे पुणे जिल्हा आहे, परंतु इतरांनी पण तुम्ही इतकं सुंदर भाषण सगळ्यांना मार्गदर्शन करता. अरे तुमच्या स्वतःच्या जिल्ह्यातनं तुमच्याशिवाय कोणी निवडूनच येत नाही. मी आज साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं कोणाचा बिनपाणी निघाण्याचे ठरवलं नव्हतं, पण खरंय ते बोललं पाहिजे. मी शेवटी खरं बोलणारा कार्यकर्ता म्हणून महाराष्ट्रात माझी ओळख आहे, त्याला मी काय करू. आणि त्याकरता बाबांनो आपण मार्गदर्शन करा. मी मार्गदर्शन ज्यावेळेस करत असतो त्यावेळेस माझ्या जिल्ह्यातनं जास्तीत जास्त ताकद राष्ट्रवादीला कशी मिळेल त्याकरता दिलीपराव आम्ही सगळेजण जीवाचं रान करतो. तशाच पद्धतीनं वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि आज साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं एक शपथ घ्या की आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जे काही मतभेद असतील ते सगळे संपून टाकायचे. भले त्याच्यामध्ये एखाद्या नेत्याला दोन पावलं मागं यावं लागलं तरी चालेल, काही वेगळ्यात नाही. पवार साहेबांनी नेहमी यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नंतर बेरजेचं राजकारण केलेलं आहे आणि हे बेरजेचं राजकारण करत असताना आपल्याला आपला पक्ष राज्यामध्ये पहिल्या क्रमांकावर द्यायचं म्हटलं तर कुठंतरी काहीतरी आपल्या पक्षात आपल्या घरात काही थोडं पुढं मागे करावं लागणार आहे याची पण खुणगाट आजच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं माझ्या सर्व बोलणाऱ्या नेत्यांनी पण आणि इतर जर बोलू शकले नाही अशा नेत्यांनी पण त्या गोष्टीची त्या ठिकाणी नोंद घ्यावी. आज नेहमी आपण त्या ठिकाणी सांगत असतो हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून गेल्याचे इतिहासात अनेक दाखले दिले जातात. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नंतर ती परंपरा पुढे नेण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते फक्त पवार साहेबांनी केलेलं आहे हे आपल्याला विसरता येणार नाही. महाराष्ट्राच्या देशाच्या राजकारणामध्ये सर्वमान्य सर्वसमावेशक अनुभवी दूरदृष्टीचं नेतृत्व म्हणून पवार साहेबांची ओळख आहे. आदरणीय पवार साहेबांच्या 82 वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांचं अभिषेक चिंतन करत असताना मला एक गोष्ट जरूर सांगायची. अनेकांनी अनेक दाखले दिले, परंतु आजचे देशाचे पंतप्रधान मोदी साहेब पण म्हणालेले होते की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार साहेबांचा आदर करणाऱ्यांच्या यादीत मीही असून त्यांनीच मला राजकारणात बोट धरून चालायला शिकवलं, त्यांचंच बोट धरून राजकारणात चालायला शिकलो. ही गोष्ट सार्वजनिकरित्या स्वीकारण्यात मला अभिमान वाटतो. अशा पद्धतीचं जरी राजकीय मतमतांतर असू शकतं, विचार वेगवेगळे असू शकतात, पक्ष वेगवेगळे असू शकतात, परंतु देशाच्या पंतप्रधानांचा पण मनाचा मोठेपणा आणि त्याच्यामध्ये पवार साहेबांचं स्थान हे आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा प्रतिस्पर्धी पक्ष असलेल्या भाजपचे सर्वोच्च नेते पंतप्रधान मोदी साहेबांनी आदरणीय पवार साहेबांच्या बद्दल व्यक्त केलेल्या भावना साहेबांच्या नेतृत्वाच्या विचारांच्या आणि प्रदीर्घ राजकीय सामाजिक कार्यकर्त्याचा कार्यकारिणीचा
गौरव आहे असं मी तरी समजतो. मी पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना विनंती करेन, काळ वेळ कुणाकरता थांबत नसतो, तो पुढे जातच असतो, परंतु त्याच्यातून बरंच काही आपल्याला करायचं असेल तर ते करण्याच्या करता सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवारातल्या प्रत्येक व्यक्तीने त्याच्यामध्ये आपलं योगदान दिलं पाहिजे. आणि एकंदरीतच ग्रामपंचायत असेल, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपंचायत, त्याच्यामध्ये महानगरपालिका आणि मग नंतर आमदारकी, खासदारकी, या सगळ्या निवडणुकीमध्ये आपल्या विचारांचे, साहेबांच्या विचारांची माणसं कशी जास्तीत जास्त निवडून येतील त्याकरता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आजच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं सगळ्यांनी निश्चय करूया अशी अपेक्षा व्यक्त करतो. मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबिर आपली चालू आहे, त्याच्यामध्ये रक्तदान मोठ्या प्रमाणावर करा. सध्या ब्लडचं शॉर्टेज आहे, त्याच्यामध्ये एक चांगलं काम ह्या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना करता येईल. जे जे त्याच्यामध्ये सहभागी होत आहेत त्यांचं मनापासून कौतुक अभिनंदन, परंतु जे अजून झालेले नाही त्यांनी कृपा करून त्याच्यामध्ये सहभाग दाखवावा अशी विनंती करतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो, आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. 12/12 हा आपल्या सर्वांसाठीच अतिशय जिव्हाळ्याचा आणि आपल्या साठी सगळ्यांसाठीच खऱ्या अर्थाने खूप महत्वाचा वाटणारा हा दिवस, कारण हजारो कार्यकर्त्यांना घडवण्याचं काम साहेबांनीच केलेलं आहे. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये अर्थ निर्माण करण्याचं काम ज्या व्यक्तीनं केलं आणि आपल्याच नाही तर या समाजाला घडवण्याचं काम, या देशाला आणि राज्याला खूप महत्वाचं योगदान देण्याचं काम ज्या व्यक्तीने केलं त्यांचा आजचा हा वाढदिवस आहे. आणि त्यामुळे आपल्या सर्वांसाठीच हा वाढदिवस खूपच महत्वाचा आहे. या निमित्ताने मी आपल्या सर्वांच्या वतीनं, मी आज औरंगाबाद शहरातून बोलतोय, औरंगाबाद, जालना, मराठवाडा सर्वांच्या वतीनं मी साहेबांना अभिष्ट चिंतन करतो. अनेक विशेषण साहेबांच्या नावाच्या अगोदर आहेत, अनेकांनी बोलून दाखवलं. साहेबांचं कार्य कर्तृत्व म्हणजे भंडार आहे. साहेब एक चालतं बोलतं विद्यापीठ आहे. खऱ्या अर्थाने साहेब एक व्यक्ती नसून एक विचारधारा आहे. हे सगळे विशेषण आहे. आणि त्यामुळेच असं एक मराठीतली अत्यंत चांगली म्हण आहे की लाख मरावे परंतु लाखाचा पोशिंदा हा जगला पाहिजे. हर साल की तरह इस साल भी हम हमारे नेता पवार साहब का धूमधाम से हम सालगिरह मना रहे. हम पहले सवेरे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के अंदर हमारे नेता हमारे तय ने वहाँ पे केक काटे. उसके बाद हमारे बाड़ा साहब पवार साहब वहाँ पे रक्तदान शिविर है. उसके बाद में हमारा कल आज हमारा प्रोग्राम आज ही था वो, पर इसलिए कल ले रहे कि आज हमारी ये वर्चुअल से रीली मालूम नहीं थी, हमको अचानक परसों मालूम पड़ी, तो आज वो कैंसिल करके हम कल गरीब 120 जो यतीम है, जो उनको कोई नहीं, वैसा हमारी महिला मंडल, हमारे तई, हमारी जितनी महिलाएं हैं, हमारी बाजी, ये सब मिलकर हम उनको कपड़े, उनको खाना, फिर हमारे फिर खयूम के तरफ से घाटी के अंदर, बाद में हमारे मयूर सोनेने की तरफ से पूरा 5 दिन कंटिन्यू हमारे प्रोग्राम दिन भर चालू हैं. और ऐसे प्रोग्राम हैं कि इसी से हमारे नेता के जन्मदिन के ऊपर गरीबों को कुछ मिले. हम का ज़्यादा बैनरबाजी नहीं करते हुए हमने गरीबों तक, जो गरीब हैं, जहाँ लोग परेशान हैं वहाँ हम जा रहे, उनको हमारे तरफ से कई घाटी के अंदर कई कंबल वाटप है, हम वहाँ पे भी कंबल, जो गरीब आज ठंड के अंदर, वो एक आदरणीय हमारे पवार साहब ने उनके नेतृत्व में कुछ ना कुछ मिलना. एक ऐसा ही नेता है सब समाज को लेके चलने वाला, यही नेता आने वाले वक्त में सबको, पूरे समाज को लेकर एक हिंदुस्तान बचाने का काम यही नेता कर सकता है. और मैं उनके 82 साल उम्र हो गई, आज भी एक जवान
18 साल की उम्र के आज उन्होंने ऐसा काम करते, आज हम थोड़ा सा जाते यहाँ से बम्बई तक तो पूरे हाथा पैरा दुखते, मगर ये ब्यास जी ने साल के होने के बाद भी वो हमने देखे उनको बीमार थे, वो हमारे शिरडी के अंदर प्रोग्राम था और वो बहुत बीमार थे, मगर शिरडी के अंदर उससे ही बीमारी के अंदर ही वहाँ पर आए और लोगों से मिले। यही एक नेता है कि कार्यकर्ताओं को भी सबको साथ लेने वाला, सबके साथ सबका विकास, और हमारी राष्ट्रवादी कांग्रेस आने वाले वक्त में पूरे महाराष्ट्र के अंदर हम एक नंबर पे लाने का काम हम सब मिलकर करते रहेंगे। ग्रामीण के इलेक्शन चालू है और अभी तोपे साहब ने कहा है कि हम पवार साहब को यहाँ से ग्रामीण महानगर पालिका आमदार खासदार यहाँ से जिता के देखिए वो तोहफा देने वाले हैं, तो आपको क्या लगता है यहाँ पे MM का खासदार है आप मात दे पाएंगे? मैं इंशाल्लाह हमारे टोपे साहब ने जो बोले वो इंशाल्लाह वैसा ही होगा। हमारी कोई MIM से या किसी से कुछ ये नहीं है, अपन एक खासदार दिए, एक से कुछ नहीं होता। अपन ने 27 नगर से चुने, वो क्या हुआ शहर का हाल, एक अपन ने तो अभी तक दे दिए वैसी जात पे दिए, मगर अपने को अरे भाजपा करार लगा रही, मगर आने वाले महानगर पालिका के अंदर सब समाज को लेके चलने वाला, सबको विकास करने वाला, सबके साथ लेने वाली एक ही पार्टी है और वो राष्ट्रवादी, हर समाज को लेके चलने वाली पार्टी है एक राष्ट्रवादी। तो आने वाले वक्त के अंदर हमारे साथ लोग जुड़ेंगे, हम सबसे विनंती करते हम उनके घर घर जाएंगे कि भाई एक बार अपने दे चुके, मगर आप आने वाले वक्त में तुम ये भूल मत करो, आने वाला वक्त 24 का अगर ये BJP अगर ये यहाँ आएंगे तो पूरा देश बेच के खाएंगे। आपकी बातों से ऐसा लग रहा है MIM से आपकी कोई टक्कर नहीं है, अगर MIM से टक्कर नहीं है तो फिर कौन से पार्टी से टक्कर है? हमारी भाजपा से टक्कर है, हमारे को भाजपा नहीं होना, ये जातिवाद जो उन्हें बीज पड़ा रही, हर भाई के भाई भाई के अंदर झगड़ा, आज परेशान है, कभी दुनिया के अंदर कभी खाने के ऊपर GST लगी थी, आज खाने के ऊपर महंगाई, हर आदमी परेशान है। ये 24 के अंदर हमारा एक ही नेता ऐसा है 24 के अंदर ये BJP को सब समाज सब पार्टी को लेकर एक आने वाला वक्त में ये BJP को हटाने का काम हमारी पार्टी करेंगे। आखिरी सवाल, राज्यपाल के खिलाफ जो तो MIM ने क्रांति चौक में बहुत बड़ा मोर्चा की है और उसको जो है तो यहां से महाराष्ट्र से बाहर निकालने की बात की, तो राष्ट्रवादी ऐसा कब करेगा? हमने पहले से, हमने तो वो काली टोपी वाले को पहले से बोले कि उसका दिमाग भी काला है, उसको तो पहले दिन से बोल रहा मैं कि जो उन्होंने जब पहले जो बोला था कि महाराष्ट्र के लोग अगर ये गुजरात के और राजस्थान के लोग अगर यहाँ नहीं रहते तो इनको भीख मांगना पड़ेगा, ये पहले दिन उन्होंने बोला था, हमने माफ़ी मांगा उन्हें। उसके बाद में शिवाजी महाराज के बारे में, सावित्री फुले इनके बारे में, हर आदमी के बारे ये जानबूझ के कराने लगा रही है BJP, मेरे को ऐसा लग रहा जानबूझ के कराने लगा रही। हमारा 17 तारीख को हमारा बहुत बड़ा मोर्चा है, जब तक उसको हटाएंगे नहीं हम उसको यहाँ तो अभी घूमने ही नहीं देंगे, पर हमारा 17 तारीख को बम्बई के अंदर बहुत बड़ा मोर्चा जा रहा है और उसी के लिए ये मोर्चा है कि उसको हटाओ बोलकर। नमस्कार, देशाचं सर्वोच्च नेतृत्व आमचे हृदयस्थान खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या 82व्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने हा व्हर्च्युअल रॅलीचे जे आयोजन केलेले होते, या आयोजनाच्या निमित्ताने आम्ही सर्व महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आमचे आदरणीय साहेब यांना दीर्घायुष्य लाभो, आज या ठिकाणी 82वा वाढदिवस आम्ही साजरा करत आहोत, अशाच पद्धतीने 100वा वाढदिवससुद्धा आम्ही याच ठिकाणी साजरा करू, त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी मी परमेश्वराजवळ प्रार्थना करते। धन्यवाद। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आमचे दैवत आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे विविध कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेलेच आहेत, परंतु राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मार्फत कबड्डी स्पर्धा असेल, व्हॉलीबॉल स्पर्धा असेल, तायकोंदो स्पर्धा असेल आणि नेत्र तपासणी शिबिर आणि महाआरोग्य शिबिर याचं आयोजन राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मार्फत या ठिकाणी करण्यात आलं आहे व साहेबांना दीर्घायुष्य लाभो हीच आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करणार आहोत। शहर अध्यक्ष,
युवका फ्यूचर बोलते तो युवकांना आम्ही कुठल्याही समस्या अडकून ठेवण्यापेक्षा त्यांना एक नवी दिशा देण्याचं काम राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मार्फत जसं बारामती असेल, पिंपरी चिंचवड असेल, पुणे असेल आणि नवी मुंबई असेल या ठिकाणी विविध इन्स्टिट्यूटमध्ये जॉब असतील, अजून त्यांच्या करिअरच्या काही समस्या असतील त्या सोडवण्याचं काम आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मार्फत या ठिकाणी करू. महानगरपालिका इलेक्शन कमिटी हो सकते और किसी के पार्टी की ताकत जो युवा होती है, तो आप किस तरीके के जाते ज्यादा महानगरपालिका के युवा जाएंगे? हम 50 वार्डों में अभी तक घूम चुके हैं. युवाओं का जो बोलना है कि जातिवाद धर्मवाद छोड़ के अभी युवा एक नई सोच की तरफ आकर्षित होते हुए यहाँ पे हमको दिख रहा है और वो युवाओं का हमको ऐसा कॉन्फिडेंस है कि वो राष्ट्रवादी कांग्रेस की तरफ और धर्मनिरपेक्ष पक्ष की तरफ जाके वोटिंग करने वाला है. अभी आईजी आईजी खासदार जो टोटल में दुआ इंडिया देने की जो लिया वो आप पे सिर्फ नौजवान बच्चे नजर आ रहे हैं. का क्या लिए आईजी खासदार टोटल? हाँ टोटल नशा मुक्ति अभियान, वहाँ नौजवान बच्चे नजर आ रहे थे, ऐसा राष्ट्रवादी में कब नजर आएंगे? और आप नौजवान बच्चों को अपनी तरफ खींचने के लिए कौन से प्रोग्राम लेने वाले हैं? नौकरी महोत्सव रहेगा यहाँ पे, हम भी टूर्नामेंट लेने वाले हैं और विविध जा ये जो खासदार साहब ने प्रोग्राम लिए वो अच्छे लिए, उसमें कुछ त्याच्यात काय जे घेतलं ते चांगलं चांगलं आहे त्याला चांगलं म्हणण्याचं कामच आम्ही या ठिकाणी करू. परंतु राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मार्फतसुद्धा आम्ही नोकरी महोत्सव असेल, अनेकांना प्रशिक्षण शिबिरं असतील या ठिकाणी राबवून राष्ट्रवादी काँग्रेसकडे युवक आकर्षित करून त्या ठिकाणी त्यांना धर्मनिरपेक्ष मतदान करण्याचं आवाहन आम्ही करू.